तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचंही या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात. मुसळधार पावसामुळे नागपूरच्या नागनदीला पूर आला आणि या पुराचं पाणी नागनदीच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमध्ये सुद्धा शिरलं आणि घरांमध्ये सुद्धा शिरलं आहे. घरांमधल्या जीवनोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा वाहून गेल्या, खराब झाल्या आणि दुकानांमधल्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा खराब झाल्या. मी आत्ता अशाच एका दुकानामध्ये आहे. हे मेव्याचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 फूट पाणी होतं. आता हे संपूर्ण स्वच्छ करण्यात आलं आहे दुकान, पण या दुकानांमध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. या दुकानामध्ये ज्या वस्तू होत्या, खाद्यपदार्थ होते, काजू किसमिस वगैरे, ते सुद्धा खराब झालेले आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता हे ट्रे वगैरे जे आहे हे सुकायला ठेवले आहे आणि जवळपास 4 ते 5 फूट या दुकानापर्यंत पाणी आलं होतं. त्यामुळे या पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. काही या ठिकाणी ड्रॉवर्स ठेवलेले आहे, जे ड्रॉवर्स या ठिकाणी साफ केले जात आहेत आणि हे ड्रॉवर आता वाळून त्यामध्ये आता नव्यानं ज्या वस्तू आहेत त्या ठेवाव्या लागतील. हे जे ट्रे दिसत आहे तिथे खालून इथून जवळपास या 3ऱ्या ट्रेपर्यंत पाणी होतं आणि आता हे सगळं स्वच्छ करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक दुकानांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि एका दुकानांमध्ये लाखो रुपयाचं नुकसान जे झालेलं आहे. अरुण कोटेजे आपल्यासोबत आता विचारूया, काय स्थिती होती? एकदम भयानक. पाण्यामुळे काय होऊ शकतो हे आज कळलं. पाणी आपण म्हणतो ना, पाणी जल वायू अग्नी इनसे दूर रहना, ज्यादा इससे मस्ती नहीं होना. तो आज जो सुबह 2 घंटे की बारिश ने पूरा हाल खराब कर दिया. हालांकि 7-8 बजे तक नागपुर के सभी क्षेत्रों में बहुत बारिश हुई, लेकिन दुर्भाग्य ये रहा कि पंचशील चौक पर आकर ही सारा पानी जमा हुआ. हमारे ख्याल से अंबाझरी का ओवरफ्लो नालों से होते हुए हमारे जो पंचशील चौक पर जो नाला है वहाँ से होते हुए पूरा यहाँ पे जैसे हब बन गया पानी का. यहाँ सवेरे हम लोग सुबह 9 बजे जब ये हमको पता चला तो हम यहाँ देखने को आए तो यहाँ पे कम से कम हमारे शटर के 4 फुट तक पानी था. यानी यहाँ पे अपन पैदल आ ही नहीं सकते थे. कितने नुकसान डाला तुमसे? अब नुकसान का तो अभी हम अंदेशा कुछ अभी निकाल नहीं सकते हैं, लेकिन फिर भी 1.5-2 लाख रुपए का नुकसान होने का संभावना है इसमें. मागणी काय तुमची? मागणी काही नाही. आता मागणी तर काय होणार आहे? मागणी काही नाही आहे. ये जो ड्रेनेज सिस्टम है नागपूर का, इसको सुधारा जाना चाहिए. कभी अंबाझरी ओवरफ्लो होता है तो नालों के माध्यम से पानी का फ्लो कई दुकानों में, घरों में नहीं जाना चाहिए. इसकी शिकायत तो नहीं करेंगे, लेकिन इसकी काळजी प्रशासन ने लेना चाहिए. आगे भविष्य में ऐसा न हो. कभी कभी ऐसी अनहोनियाँ होती है, प्रशासन भी कुछ नहीं कर सकता इसको, लेकिन इसकी संभावनाएं आगे नहीं हो ऐसा इसके ऊपर ख्याल दिया जाना चाहिए. आपण पाहू शकतो की शेकडो दुकानांमध्ये म्हणजे बाजारपेठ आहे बर्डी ही, आणि बाजारपेठेमध्ये शेकडो दुकानांमध्ये नागनदीच्या दुतर्फा जी दुकानं आहेत तिथे नुकसान झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणचा प्रवीण मुधोळकर, न्यूज 10 महाराष्ट्र, नागपूर.